शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या मागण्यासाठी माजी आमदार राजू तिमाडे यांचे हिंगणघाट येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानं लॉकडाऊन यांच्या कालावधीत गिमा टॅक्स हिंगणघाट, गिमा टॅक्स वणी, बुरकोणी, टेक्सटाईल पार्क बेला आणि इतर कंपनीतील कामगारांनी सरकारच्या आदेशानुसार पगार देण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार राजू तिमांडे यांनी आज सकाळपासूनच हिंगणघाट इथल्या उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या समस्या या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या. मागील एक ते दीड महिन्यापासून केंद्र सरकारपासून तर राज्य सरकारपर्यंत आम्ही निवेदनं दिले की शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या कापसाची आणि धनधान्याची हमी भावामध्ये खरेदी झाली पाहिजे, परंतु असं होऊन नाही राहिलं. लॉकडाऊनमुळे मागच्या दीड ते दोन महिन्यापासून शेतकऱ्याचा कापूस घरी भरून आहे आणि आता सीसीआयने प्रत्येक खरेदी केंद्रावर 40-50 गाड्या घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि उर्वरित जो कापूस आहे तो व्यापारी खरेदी करून राहिलेला आहे आणि व्यापारी खरेदीमध्ये कापसाला 2200, 2250, 2300, 2400 रुपये भाव आहे. त्याच्यामुळे शेतकरी हवालदार झाला आहे, शेतकऱ्याच्या कापसाची लूट होऊन राहिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मागील 3 महिन्यापासून होता मिळता कामगारांना पगारसुद्धा दिला गेलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्या कामगारावर उपासमारीची वेळ आहे आलेली आहे. केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी कंपन्या आहे आणि जिथे कामगार काम करतात त्या कंपनीतील कामगारांना लॉकडाऊनच्या पिरियडमधला पगार दिला पाहिजे असं घोषित केलं, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही कंपनीनी त्या कामगारांना पगार दिला नाही. त्याच्यामुळे खूप मोठं संकट कामगारावर आलेलं आहे, उपासमारीची वेळ कामगारावर आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने 20,00,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलेलं आहे, त्याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांना आणि कामगारांना कोणताही पैसा मिळून नाही आहे. त्याच्यामुळे आमचं मत आहे की तेलंगणा आणि कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना एकरी जे मदत केली त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागवडीकरता एकरी 20,000 रुपयांची मदत सरकारने करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारच्या 20,00,000 कोटी रुपयाच्या आर्थिक पॅकेजमध्ये कामगारांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे. कंपनीद्वारे जे लोक कंपनीमध्ये काम करतात त्यांच्या खात्यामध्ये सरकारने थेट पैसे जमा करायला पाहिजे. अजूनपर्यंत खरीप शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं वाटप सुरू झालं नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी कापूस, तूर, धान्य विकू शकले नाही आणि त्याच्यामुळे ते बँकेचे पैसेसुद्धा देऊ शकले नाही आणि त्याच्यामुळे पीक कर्जाचं वाटप होत असताना त्याचं पुनर्गठन करून त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगाराचा प्रश्न सरकारने निकाली काढावा अशी आमची मागणी आहे. शेतील वखरण, डवरण, निंदण इत्यादी जे कामं आहे ते मनरेगाच्या माध्यमातून करण्यात आली तर तेवढा दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो.